नमस्कार योगार, गोवा टुडेत सुयश गावणेकार। राष्ट्रपतीचा पायगुण, राजधानी मुक्त, योगार तयार। सरकारी प्रकल्पांचा फुडार, जाय खासगी आधार हातभार। झेडपीक मार फुडारीच नी, दर एकलो जबाबदार। ऑनलायनीचे दीस गेले, ऑफलाईन परीक्षांक तयार। कळपांतल्यान शिव गेलो, अजून ताजोच कारभार। बिफशुकाटांत नातलां तेकली, फुडाऱ्यांचे प्रेस हांव चड उतार। सविस्तर खबरां आदी हेडलायन्स। मुक्ती दिसाक राजधानी सज्ज, फोंडारे पुरोवन कोयराच्यो राशी उखलून रस्ते सुवाती नितळ, पणजे चकाचक, सुरक्षा खर, येरादारींत बदल। 60वे मुक्ती वर्स सुवाळ्याक राष्ट्रपती। कोळशाचे उत्खनन, वीज निर्मितीक मध्य प्रदेशातल्या कोळशा खणीचेर रोखडोच RFQ, सोलर प्रकल्प, गोवा भवनाचे नव्यान प्लान, PPP कमिटीची बसका। झेडपीक काँग्रेसीचे लुकसाण झालं ताका एकलोच न्ही, काँग्रेसीचो प्रत्येक जण जबाबदार। आपण साष्टीक काँग्रेसीक केली डॅमेज, दिगंबर कामतीची कबुली। बीफ शॉर्टेज दिशी दिशी खर, मुख्यमंत्र्यान कर्नाटकाकडेन उलोवन व्यवस्था करची। BJP धरून काँग्रेसीचे आमदार खासदारांचो प्रेशर, ट्रेडर गिरायका अस्वस्थ। नातलांत बीफ बंदी। गोय विद्यापीठाच्यो फायनल इयर एग्जामी ऑफलाईन, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष हजेरेंत विद्यार्थ्यांची हरकत। विद्यापीठ म्हणटा निमाण्या वर्षाचे महत्व लक्षात घेऊन निर्णय। मगोचो सरचिटणीस हांवूच, आदलो आमदार लवूचो दावो पार्टींतल्यान काढलो, मात लेखी कांयच ना। मगो कडेन वेव्हार आपले वरवींच करचो, लवूचो वेंचणूक आयोगा कडेन पत्र वेव्हार। शेनवारा गोंयचे 60वे मुक्ती वर्साचे कार्यावळीक राजधानी सज्ज, फोंडारे पुरोवन कोयराच्यो राशी उखलून रस्ते सुवाती नितळ, राजधानी चकाचक। राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यावळीक खासा सोयरे आशिल्ल्यान तयारेक नीट। सकाळी तिरंगो हुबोवन मानवंदना घेवपाची वर्सुकी कार्यावळ जाले उपरांत सांजे राष्ट्रपतीच्या हजेरेंत राजधानीत वेगवेगळ्यो कार्यावळी। पणजे येरादारी वेवस्थेंत बदल, राजधानीची सुरक्षा खर केल्या। राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी हांकां गोंयांत आमी इन्विटेशन दिल्लें, तांच्यांनी येवपाचें थारायलां। फाल्यां शेनवार 19 डिसेंबर गोयचो 59वो मुक्ती दीस आनी गोंय 60व्या मुक्ती वर्षात प्रवेश करता, त्या खातीर फाल्यां मोठो कार्यक्रम हांगासर दवरला। सगळ्यांत पयलीं सदचे भशेन कांपाल ग्रावंडाचेर फ्लॅग होस्टींग जातलें, जे मुख्यमंत्र्याचे हस्ते जातलें। त्या उपरांत मोठो कार्यक्रम सांजे वेळार बांदोडकर ग्रावंडार जातलो, जंय भारताचे राष्ट्रपती उपस्थित आसतले। राष्ट्रपती दनपारां सुमार 1:30 सुमार वास्को लँड जातले, त्या उपरांत ते हॅलिकॉप्टरान युनिवर्सिटी ग्रावंडार येतले। युनिवर्सिटी ग्रावंडा वयल्यान ते गव्हर्नर पॅलस जाऊन फ्रेश जातले, ते उपरांत सांजचे 5:30 सुमार आझाद मैदानाचेर ते आर्गां उपतले। थंयच्यान ते सरळ हांगासर बांदोडकर ग्रावंडाचेर येतले। हांगा सुमार 3 वरांचो कार्यक्रम आहा। पयलीं सगळ्या मान्यवरांची आनी राष्ट्रपतींची भाशणां आनी मागीर सांस्कृतीक कार्यक्रम, जंय 12 तालुक्यांचे 12 सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले गेले वयतले। तो कार्यक्रम हांगा सोंपल्या उपरांत राष्ट्रपती ती फाल्यांची रात गोंयांत रावतले आनी त्या उपरांत ते सकाळी आपले थोडे पर्सनल विजीट करून दनपारां परत दिल्ली वचपाक भायर सरतले। VVIP जेन्ना सांजच्या वेळार आझाद मैदानाचेर वतलो, त्या टायमाचेर भाऊसाहेब बांदोडकर स्टॅच्यू कडल्यान ट्रॅफीक डायवर्ट करतले जुजे फाल्कांव रोडार, आनी थंयच्यान मागीर चर्च स्क्वेअर, आत्माराम बोरकर मार्ग, थंयच्यान फुडें पलसे दे गोवा आनी रायट टर्न घेवन ती सांतिनेज जंक्शनाचेर येतली। सांतिनेज जंक्शनाच्यान पयली लेफ्ट टर्न घेवन ती इंटरनॅशनल हॉटेल करंजाळे, थंयच्यान ओल्ड रोड टू दोनापावला असो वचपाचो अरेंजमेंट केल्लो आसा। सिमिलरली येवपाचो अरेंजमेंटूय थंयच्यानूच केला, सेम रोड वील बी यूज्ड। वन्स द कारकेड पासीस द रोड्स वील बी ओपन अँड द ट्रॅफीक वील बी डायवर्टेड फ्रॉम कला अकादमी टुवर्ड्स सांतिनेज जंक्शन अँड अगेन इट वील गो टुवर्ड्स करंजाळे अँड फ्रॉम देअर ओल्ड रोड वील बी टेकन बाय द सेम ट्रॅफीक ड्युरिंग द प्रोग्राम। दिस रोड वील बी ओपन and before the movement of VVIP
अगेन द रोड विल बी क्लोज फॉर अ फ्यू मिनिट्स सो दॅट कारकेड पासीस ऑफ स्मूथली. सांचो आमका जो प्रोग्राम असा त्या प्रोग्रामा प्रमाणे इवनिंग टायमार पांचांक सुमार ना आमचे जे डायवर्शन तिनांक सुरू करतले आमी सो दॅट ट्रॅफिक इज सेटल्ड ऑन द इंटरनल रोड्स सो दॅट पीपल कम टू द सिटी दॅर इज नो इनकन्विनियन्स विल बी कॉस्ट एज इट इज टुमॉरो इज अ सॅटरडे सो ट्रॅफिक विल बी ऑल्सो लेस सो दीस रोड विल बी ओपन वन्स द वी आय पी गोज फॉर द फंक्शन अँड द ट्रॅफिक विल बी अलाउड सो पीपल शूड कम लिटल अर्ली सो एज नॉट टू कॉज विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत म्हणटा राष्ट्रपतीच्या सुवाळ्याक प्रोटोकॉल सांभाळतलो हेर कसल्याच कार्यावळीत वाटेकार जावची ना. राष्ट्रपतीचो प्रोटोकॉल म्हणून असता राष्ट्रपती जेव्हा राज्यात येतात गव्हर्नर जेव्हा कोणी येतात त्यांना एक लिडर ऑफ ऑपोजिशन इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट टीम तितलो प्रोटोकॉल हांव पाळटलो ताज्या भायर हांव खंयच्या जागा पार्टिसिपेट जावपा ना राष्ट्रपतीक रिस्पेक्ट दितलो कारण तो आमचो देशाचो राष्ट्रपती. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. झेडपी काँग्रेसीचे नुकसान झाला ताका एकलोच न्ही काँग्रेसीचे प्रत्येक जण जबाबदार. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत उलयलो एकल्याक दोष दिवन अर्थ ना. आम आदमी पार्टीन काँग्रेसीक साश्टी डॅमेज केल्या म्हूण दिगंबर झेडपीक घेवन मिडिया कडेन उलयलो. झेडपी निकाला उपरांत काँग्रेसीच्या फुडाऱ्यांचेर खापर फोडूंक सुरवात जाल्या. प्रदेशाध्यक्ष गिरीशान राजिनामोय दिला. एज ए लिडर ऑफ द लेजिस्लेचर पार्टी हांवें तुमकां क्लियरली सांगलें की रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांनी घेवपाक जाय एकल्यान घेवपाची ही कारण कॅम्पेन केल्या गिरीश चोडणकार हे सिन्सियरली कॅम्पेन आय हॅव सिन्सियरली कॅम्पेन नोबडी कॅन डिनाय यू आर द कॅन्डिडेट्स हांगा कॅन्डिडेट जावन तांकां विचार आनी म्हणून जर देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू बी टेकन यू कॅनॉट होल्ड वन पर्सन रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरीबॉडी म्हणून हांवें म्हणलें सगळ्या लिडरांनी इंट्रोस्पेक्शन करपाक जाय वाय वी लॉस्ट एका लिडरांनी इंट्रोस्पेक्शन करपाचें ना तें सगळ्या लिडरांनी करपाक जाय इंट्रोस्पेक्शन. ती राजकारणांत तूं कोणाक आडावपाक शकना हांव सदां म्हणटा नाजाल्यार मागीर राजकारणांत न्ही तें कोण उबो रावतलो कोण अगेन्स्ट उबो रावतलो दॅट यू हॅव टू फेस रणांगणांत पावतकीर तुजे बरोबर कोण आसा आनी तुजे बरोबर कोण ना हो विचार तुवें करपाचो नासता. रणांगणाचेर वतकीर युद्ध्याक तूं जर विचार करपाक लागलो फाटल्यान पळोवन अरे आपलो वता मरे आपलो तो ना मरे जाल्यार तूं गेलो आसा ताका घेवन मुखार वचपाचें हे काँग्रेस पक्षाचे धोरण. कोळशाचे उत्खनन आणि वीज निर्मितीक आयडीसीच्या मध्य प्रदेशातल्या कोळशा खणीचेर गोय सरकार आरएफक्यू घालता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रुडंटा कडेन उलयलो आरएफक्यू तयार असा 15 दिसांत जारी जातलो. गोवा भवन प्रोजेक्टाचो प्लान सरकारान ड्रॉप केला प्लान खंय कन्सल्टंटाक परत करूंक सांगला. पीपीपी स्टियरिंग कमिटीची आज सकाळी बसका झाली. पोलाचेर आरएफक्यू जो आसा पळय न्ही फ्लोट करपाचो ठरला कन्सल्टंटान आपलो आरएफक्यू रेडी केला ओके आनी अकॉर्डिंग टू डेट 15 दिसां भितर तांकां डेट दिल्या की आरएफक्यू फ्लोट करपाक. आनी एक प्रोजेक्ट आसलो सोलराचो सोलराच्या प्रोजेक्टाचेर तांकां परत स्टडी करून दाखयल्या जावं ना तो प्रॉब्लम. गोवा भवन दिल्ली मुंबय आनी गोवा ड्रॉप केलो ड्रॉप ओके ओके before 31st of January. 31st of January. Complete all these procedures and all procedures. Yeah. All the procedures including the LOC from concerned department. PPP mundo government la spend karpachi garaj nahi. Whereas the project jata ka government a paise yetle. Paise upalabdh. Kitle yeu shakta roughly kitne estimate? Samashaka na because that project has estimated. Estimated. Estimated particularly this passenger rope is we can't say but definitely the project is designed so well. So definitely we will earn maximum revenue which will add to the our government. So ropeway mandala pe the variant to panjim mandala like that. Yes, my goes to panjim. So as far as barges and all that kitne to itne height hai minimum 35 meters height from the sea water. So ani ka issue nahi seaplane as a vishay madhe illo ko ek ropeway gatne ki seaplane uchcha na seaplane is a different issue it's a different project. No apple obstruction natala but we shifted location. Seaplane location will be shifted. Yeah, yeah. Where exactly? Yeah, like? Seaplane has a project in pipeline. Yeah, yeah. Old Goa, ba? Most probably in, from Old Goa site. Beef shortage, dishing khur,
मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाकडे उलवून व्यवस्था करची म्हणून सरकार पक्ष धरून काँग्रेसीचे आमदार खासदार मागतात. नातला आधी उपाय काढचो म्हणून नुवेचो बीजेपीचो आमदार बाबाशनान मुख्यमंत्र्याक बरयला. क्रिस्तावांक बीफ खंय सवाय पडटा, चिकन मटण म्हारग, सार्दीनय मुख्यमंत्र्यान लक्ष घालचें म्हणून मागतात. सप्तक जालें गोंयांत बीफ बंद. बीफ शॉर्टेजी वेल्यान ट्रेडर आनी गिरायकांय अस्वस्थ. बीफ सप्लायूच बंद जाल्ल्यान बीफ सोंपता तशी नातला आनी इयर एंडाच्या सिजनांत बीफ कटींग सेंटरां बंद. ट्रेडरांचो आमदार खासदारांचेर प्रेशर. कर्नाटकान गोरवांचे कत्तलीक बंदी घाल्या, ते बरोबर गोंयांत मांसाची गोरवां आनी बीफ सप्लाय बंद. मुख्यमंत्र्यान कर्नाटका कडेन उलोवन खंय नातला आदी कितें तरी उपाय काडचो. ते कर्नाटक हितून तांकांय मास येता कोल्ड, तांकां लागून तेंचेय बंद आहा. तेका सगळे जाण आमी मेळून आतां सरकाराक रिक्वेस्ट करता की जाता ते बेगीन आमचे मॅटर सॉल्व करपाचे आनी सोल्युशन करून आमची वाट क्लियर करपाची. पोस्ट स्टोरेज आमचे वांगडा आसा ते बंद आहा, ते सगळे तांकांय फ्रॉम कर्नाटकाक मास येता, तांकां सेपरेट येना, ते आवट ऑफ स्टॉक आसा सगळे फॉर गोवा. आनी सी एमाक आमी मेळ्ळे आनी सी एम आमकां एश्युरंस दिलेलो आहा की बिफोर क्रिसमस चालू करून दिता म्हणून आमी तेका वेट करतो. क्रिसमसा लागीं पावल्ले आसा फेस्टिवल, सो आमकां मटन घेवपाक गेले जाल्यार म्हारग पडटा 800 रुपया किलो. नुस्तें गेल्यार नुस्त्याचे फॉर्म्युलेशन इश्यू चालू आसता. सो आमकां मागणी आसा मायनोरिटी आमी की आमकां एक सगळ्याक आमकां बीफ खावपाक जाय. आमी बीफ खावपाची इच्छा आसा की सरकाराक डिमांड करता आमी की बीफ तुमी परत स्टार्ट करची. आय रिक्वेस्ट हिम टू मीट हीज काउंटर पार्ट चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका and impress upon him that Goa needs beef. And we also are not for cow slaughter. Beef is not cow. Beef is female buffalo, male buffalo, bulls. So this is needed for Goa. साष्टीतले बीजेपीचे आमदारूय अस्वस्थ. नुवेचो बीजेपीचो आमदार म्हणटा नातला तेकली कितें तरी उपाय काडात. आनी हे बीफ आमी गोंयकार बीफ म्हळ्यार व्हडले बीफ नासतना आमगेले फेस्त जायना, ताका लागून आमी हाटी उजभोगले जायते येयले हिंग थिंग बीफ प्रॉब्लम जालां बंद केलां. आनी आमकां आतां गोंयांत क्रिसमस भोगले पावला, आमकां क्रिसमसा बिफा त्रास जाल्ले सीएमाक उलय म्हूण, ताका लागून हांवें सीएमा लॅटर केल्या आमकां बिफाची कितें तरी अरेंजमेंट करी, कित्याक बीफ नासतना आमगेलें फंक्शन जावपा ना, क्रिसमस आहा न्यू इयर हा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, रोकडेच परत मिळूया. मगोचो सरचिटणीस हांवूच म्हूण आदलो आमदार लोवचो दावो. ताका पार्टींतल्यान काडलो मात लेखी कांयच दिल्ले ना म्हूण अजूनय तोच सरचिटणीस. मगो कडेन कसलोय वेव्हार करपाचो आसल्यार आपल्या कडेन करचो म्हूण ताणें वेंचणूक आयोगाक बरयलां. दीपक ढवळीकार खंय अध्यक्षाचो पोस्ट बेकायदेशीर आडावन बसला, ताचेर मोगोच्या 27 वांगड्यांचो अविश्वास. इलेक्शनान 2014 म्हाका जनरल सेक्रेटरी म्हणून इलेक्ट केलो आम सभेन, तेतून इलेक्शन जालें 2017. 2017च्यान थोडे डिवेलॉपमेंट जावपाक लागले. म्हणजे एक म्हणजे मेन मुद्दो आशिल्लो तो सुदीन ढवळीकराक सीएम जावपाचें आशिल्लें, आनी तें सीएम जर जातलो जाल्यार पार्टी मर्जर हो एक पर्याय आशिल्लो. 2 वर्सांचो एक्सटेंशनच घेतलें 2017. 2019 आमचो कार्यकाळ सोंपलो. आतां आमच्या कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आर्टिकल 10 प्रमाणे फक्त प्रेजिडेंट आनी जनरल सेक्रेटरी उरता. प्रेजिडेंटाचेर नो कॉन्फिडन्स आसा म्हणजे जनरल सेक्रेटरीन सगळे अफेर्स पळोवपाक जाय. कॉन्स्टिट्युशनूय तशेंच सांगता सगळें ऑफीस हें जनरल सेक्रेटरीन पळोवपाचें म्हणून. फाल्यां परां केन्ना तरी एक मिटींग घेवन सेंट्रल कमिटीची मिटींग घेवन जे मेंबरूच ना तांकां घेवन हें जें प्रपोजल आसा तें भायर मारपाचें ठरलां, आनी तें जातलेंय बी. ह्या कारणा खातीर हांवें आज इलेक्शन कमिशनाक लॅटर बरयलां की टॅक्निकली जरी म्हाका काडलो म्हाका अजून तेणी लॅटर दिवना, हांवें इन रायटीन मागलें म्हाका लॅटर दिवना. हें सगळें कारण घालून हांवें एक इलेक्शन कमिशनाक कॉपी टू इलेक्ट्रोरल ऑफिसर पणजी तेकाय बरयलां की टॅक्निकली आय एम द जनरल सेक्रेटरी आनी कितेंय करस्पोंडन्स आसा ते म्हाज्या एड्रेसाचेर घालचे. ऑफिसान
हांवें न वचपाचें ठरयलां, कारण जो पर्यंत दिपक ढवळीकर हो अध्यक्ष आसतलो तो पर्यंत पार्टी वाडची ना आनी वी वील बी ब्लेम्ड, म्हणून हांवें ठरयलां जो पर्यंत दिपक ढवळीकर आसा तो पर्यंत ऑफिसान हांवें तें वचप ना. इट इज एमजीस ऑफीस, पूण हांवें वचप ना म्हणून ठरयलां. मोगो पक्षान फोंडे 20 डिसेंबराक रक्तदान शिबीर दवरलां. शिबिरांतूच मोगोचो अध्यक्ष दिपक ढवळीकार युवा कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतलो. रोबोटीक क्लासीचे दुसरे बॅचीचे उक्तावणय ते वेळार जातले. विधानसभा वेंचणूक नजरेमुखार दवरून मोगो युवा कार्यकर्त्यांक तयार करता. त्या निमित्तान आमी हेल्पेज गोवा, हेल्पिंग हँड गोवा यांच्या संयुक्तान रक्तदान शिबीर करतले. ते यासीन वेन्यू म्हणून जे एक्सप्रेस वॉशिंग मिलेज फॅक्टरी ओपोजीट जे वेन्यू आसा त्या वेन्यून आमी सकाळी 8:30 ते रक्तदान शिबीरचे उद्घाटन जातले. त्याच्या मदीं 10:30 आमच्या मोगो पक्षाचे अध्यक्ष आणि तेजी कमिटी मिळून आमचे जे युवा आसा, युवाक मार्गदर्शन कसे करप आणि युवाच्या फुडें करपाची, युवा संघटना कशी बांधपाची, जे आमचे अध्यक्ष दिपक ढवळीकर आणि तेजी सेंट्रल कमिटीचे हे घेऊन आमचा 10:30 कार्यक्रम सुरू जातो. यंग ट्रेनिंग करपासाठी जे आता भुरगे घराकडे बसून स्कूल नसल्या कारणान त्यांना एक नवो कॅम्प चालू केला. तो एक ऑलरेडी नोव्हेंबरात एक कॅम्प झाला आणि 20 तारखेक त्या दुसऱ्या कॅम्पचे इनॉग्रेशन थंच जातले. डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी आमची 24 तास असतात, की जावं मागीर उदकाचे प्रॉब्लम जावं लायटीचे नाल्यार आनी खंयचे नॅचरल कितें कॅलॅमिटीज जाल्यार ती कशी टॅकल करप ताजेर उलयतले. प्लस आमचे जे बाकीचे सर्विसीस आसात ते जावन आसा फूड बँक, मागीर एम्बुलंसाची, प्लस आतां नवीन नवीन जे वोटींग कार्ड बीन करपाचो प्रोसेस ऑनलायन शिफ्ट जाला ते कशे आमी वॉर्ड वायज करून दिवपाचे लोकांक ताजेर आमी भर दितले. फायनल इयर एग्जामी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष हजेरेन घेवपाचे गोंय विद्यापीठान थारायला. कोविडाच्या अरिश्टांत फिजिकल एग्जामी घेता म्हणून कांय विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष आवाज काढतात. पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी एग्जामी ऑनलाईन घेऊच्यो म्हणून मागला. रजिस्ट्रार म्हणटा निमाण्या वर्षाचे महत्व लक्षात घेऊन एग्जामी फिजिकली घेवपाचे थारला. रिझन वाय वी आर स्टार्टिंग विथ दी एग्जाम्स इज देर इज अ सर्टन सॅन्टिटी टू द फायनल इयर exam. These are the marksheets, these are the degrees that they are going to take to the job market with them. An employer would definitely like to know whether the student has answered this exam online or in physical mode. That is, supervision is not possible in online mode with the current level of technology that we have. It requires advanced level of technology, it requires artificial intelligence. So all those things will take some time before we are able to adopt them in all the institutions uniformly. So when that is not possible, then how valid are the marks that the students earn in an online exam is a matter of debate. So we don't want to give any such opportunity to prospective employers. We want the students of Goa University to go out with confidence that they have answered an exam which is properly conducted in physical mode and which is giving a true indicator of the extent that they have been able to learn in this particular academic year. कोविडाक लागून होम आयसोलेशनात आशिल्ल्या विद्यार्थ्यांक फुडल्या सेमिस्टराक एग्जाम दिवंक मेळटली. तांकां रिपीटर म्हणचे ना, ते फ्रेशरूच आसतले. We have also taken note of such possibilities, not only people who have already contracted the virus or they might contract the virus when they are coming for exam also. That is a possibility, we cannot rule it out. But in this case, the Goa University under the OS1, that is the special ordinance for the pandemic, we have already given the possibility of, or we have already given the scenario where a student can opt out of this exam and can answer the exam when it is conducted next without it being considered as a second attempt. Okay. So that will be a fresh attempt for the student. So there is no reason why the student has to
get unnecessarily panicky that he is missing an attempt, etc. प्रुडंटा खातील सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील तारे. अमूल पार्लर आता फोंड्या बांदोड्या उक्तो झाला. अमूलाचे तरेतरेचे प्रॉडक्ट ह्या आउटलेटांत मेळटले. गनका एंटरप्रायसीसाच्या ह्या आउटलेटाचे उक्तावण आमदार सुदीन ढोळीकर आणि कवळेच्या सरपंचान केले. सो त्याचं बिझनेस बऱ्या भाषेन चलचो असो आई शांतादरी लागी मागता. आणि त्याची फुडची वाटचाल योग्य रितीन ह्या वाठारांत जावची आणि ह्या वाठारांतले लोकांक तुम्ही बरी सर्वीस दिवची अशी तुझ्या लागी मागता. सगळ्यात पहिली त्यांचे अभिनंदन करता आणि येणाऱ्या काळात जो हो धंदो त्यांचा चलतलो तो बऱ्या भाषेन चलचो आणि जेव्हा त्यांना सुद्धा आशीर्वाद दिवचो आणि त्याचा धंदो बरो चलतो इतक्याच म्हणतो. आजची गरज असा भुरगीं मदले जे मध्यमवर्गीय मध्यम एज लोक भुरगे आसा तांकां असले पात्र आवडटा. तांकां ते उदकां घेवन आनी हे विदीन द विसिरिटी ऑफ कॉलेज आशिल्ल्या कारणान हे बरी गोश्ट तुमी चालू केली. आयएसएलातून नव्या प्लेयरांक घेऊन बरी कामगिरी करपी एफसी गोवा दोन फावटीचो चॅम्पियन चेन्नईन एफसी आड फाल्यां फातोड्ड्या ग्राउंडार देंवता. एफसी गोवाचो हेड कोच फेरांद म्हणटा बारीक बारीक खूब गजाली सुदारूंक जाय पूण शेड्यूल पॅक वेळ ना. बरो खेळ करपाचेर सध्या लक्ष. एफसी गोवा सध्या 8 पॉयंटाचेर 6वे चेन्नईन 5 पॉयंटाचेर 8वे सुवातेर आसात. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.